नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रीएसएससी वोकेशनल या यूट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा देखावा म्हणजे आयसोमेट्रिक व्ह्यू कशा पद्धतीने काढायचा याबाबतचा प्रॉब्लेम क्रमांक 5वा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून आयसोमेट्रिक व्ह्यू काढण्याची 4 प्रॉब्लेम पाहिलेले आहेत। आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक नुसार आपण ते पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक तुल्य प्रतिमा लंबजन्य प्रक्षेप देखावा दिलेला आहे जो थर्ड अँगल मेथड मध्ये तयार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्याचा हा समोरील देखावा आहे, हा वरील देखावा आहे आणि हा बाजू देखावा आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस परीक्षेमध्ये आपल्याला एखाद्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा काढा असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपल्याला फक्त समोरील देखावा आणि वरील देखावा हे दोनच देखावे आपल्याला दिलेले असतात। परंतु आपण या ठिकाणी फक्त समजण्यासाठी आपण या ठिकाणी बाजू देखावा हा सुद्धा आपण या ठिकाणी काढलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जो लंबजन्य प्रक्षेप देखावा असतो हा दोन ऍक्सिस वरती तयार झालेला असतो, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस। त्यामुळे ह्या देखाव्याला आपल्याला टू डायमेन्शनल व्ह्यू असं म्हणता येतं। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तुल्य प्रतिमा देखावा काढायचा आहे। तर तुल्य प्रतिमा देखावा काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक ग्राउंड रेषा मारायची आहे, ग्राउंड लाईन मारायची आहे। त्या ग्राउंड लाईन वरती आपल्याला एक बिंदू घ्यायचा, त्याला नाव द्यायचं ओरिजिन बिंदू ओ। ह्या ओरिजिन बिंदूवरती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 3 कोण काढायचे आहेत, म्हणजे 3 कोण म्हणजे 3 ऍक्सिस काढायचे आपल्याला। तर 3 ऍक्सिस कोणकोणते आहेत, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस। आता 3 कोण 3 ऍक्सिस काढण्यासाठी आपल्याला एक्स ऍक्सिस काढण्यासाठी ग्राउंड रेषेला आपल्याला 30 अंशाचा कोण काढायचा आहे, वाय ऍक्सिस काढण्यासाठी आपल्याला ग्राउंड रेषेला 90 अंशाचा कोण काढायचा आहे आणि झेड ऍक्सिस काढण्यासाठी आपल्याला ग्राउंड रेषेला 30 अंशाचा कोण काढायचा। अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी मोजमापी घ्यायची आहे। यानंतर आपल्याला काय करायचं, त्यात यानंतर आपल्याला एक्स ऍक्सिस वरती या लंबजन्य प्रक्षेप देखावायची जी समोरील देखावा असतो, समोरील देखावायची आपल्याला उंची घ्यायची आहे, लांबी घ्यायची आहे। वाय ऍक्सिस वरती आपल्याला ह्या समोरील देखाव्याची उंची घ्यायची आहे आणि झेड ऍक्सिस वरती आपल्याला ह्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यातील वरील देखाव्याची रुंदी घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी 3 सर्वप्रथम मोजमापे घ्यायची आहे। आपण एक्स ऍक्सिस वरती आपण जे आपली लांबी दिलेली आहे 80 मिलीमीटर ती आपण या ठिकाणी घेऊन टाकू। ता ह्या बिंदूपासून ओरिजिन बिंदूपासून आपल्याला 80 मिलीमीटर लांबी घ्यायची आहे एक्स ऍक्सिस वरती। या ठिकाणी आपण 80 मिलीमीटर जी लांबी आहे ती आपण एक्स ऍक्सिस वर घेतलेली आहे। आता उंची घ्यायची आपल्याला 50 मिलीमीटर जी समोरील देखाव्या दर्शवलेली आहे। ओरिजिन बिंदूपासून वाय ऍक्सिस वर आपल्याला 50 मिलीमीटर उंची घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उंची काढलेली आहे। आता नंतर रुंदी काढायची आहे, रुंदी काढण्यासाठी आपल्याला झेड ऍक्सिस वर काढायची रुंदी आपल्याला। तर झेड ऍक्सिस रुंदी आपल्याला वरील देखाव्याकडून घ्यायची आहे, ही जी आहे रुंदी ही आपल्याला झेड ऍक्सिस वरती काढायची आहे। ओरिजिन बिंदूपासून झेड ऍक्सिस वर आपल्याला 50 मिलीमीटर ही रुंदी काढायची आहे। अशा पद्धतीने आपण रुंदी काढलेली आहे, उंची काढलेली आहे आणि लांबी काढलेली आहे। हे 3 माप आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। आता यानंतर आपल्याला काय करायचं, यानंतर आपल्याला एक्स ऍक्सिस वरला हा बिंदू आणि झेड ऍक्सिस वरला हा बिंदू, या दोन बिंदूला जी आपली उंचीचं मोजमाप आहे 50 मिलीमीटर, ते 50 मिलीमीटर मोजमाप घ्यायचं, पण ते वाय ऍक्सिसला समांतर असायला हवं। म्हणजे ह्या बिंदूला आणि ह्या बिंदूला वाय ऍक्सिस समांतर 50 मिलीमीटरची रेषा मारायची आपल्याला या ठिकाणी अशी आणि ह्या ठिकाणी अशी, ती आपण या ठिकाणी मारून घेऊ। तर आपण एक्स ऍक्सिसला लांबीच्या बिंदूवरती 50 मिलीमीटरची वाय ऍक्सिसला समांतर रेषा मारलेली आहे आणि झेड ऍक्सिसला रुंदीच्या बिंदूवरती वाय ऍक्सिसला समांतर 50 मिलीमीटर रेषा मारलेली। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा एक बिंदू आणि हा एक बिंदू हे दोन बिंदू तयार झाले। यानंतर आपल्याला हा एक बिंदू आणि हा एक बिंदू ह्या दोन बिंदूला आपल्याला जी आपली रुंदी आहे
50 मिलीमीटर आणि ती रुंदी आपल्याला झेड ऍक्सिसला समांतर ह्या दोन बिंदूला समांतर रेषा काढायची आहे। तर ते आपण या ठिकाणी काढून घेऊता। झेड ऍक्सिसला समांतर रेषा काढली आपण, झेड ऍक्सिसला समांतर रेषा काढली। यानंतर आपल्याला हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, हे दोन बिंदू आपल्याला ह्या दोन बिंदूला काय करायचं, जी एक्स ऍक्सिसवर काढलेली आपण लांबीची जी रेषा आहे त्या रेषेला समांतर 80 मिलीमीटरची रेषा काढायची अशी आणि अशी काढायची। ते आपण या ठिकाणी काढून घेऊता। एक्स ऍक्सिसला समांतर 80 मिलीमीटर रेषा काढली आपण आणि परत दुसऱ्या बिंदूला एक्स ऍक्सिस समांतर आपण 80 मिलीमीटरची रेषा काढली। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला या ठिकाणी जो आयसोमेट्रिकचा 3D बॉक्स आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे। या ठिकाणी थोडं बारकाईने लक्ष देण्याची गोष्ट अशी विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला 3 बॉक्स तयार झालेले आहेत। हा एक, हा एक, हा एक। आता थोडक्यात आपण याचं पाहूता। वाय एक्स हा जो ऍक्सिस आहे ह्या ऍक्सिसवरती आपल्याला समोरील देखावा काढायचा आहे, वाय झेड ऍक्सिसवरती आपल्याला बाजूचा देखावा काढायचा आहे, बाजू देखाव्याची मोजमापी घ्यायची आहेत आणि एक्स छेड या ऍक्सिसवरती आपल्याला वरील देखाव्याची मोजमापी घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपला या ठिकाणी हा 3D बॉक्स तयार झाला। आता विद्यार्थी मित्रांनो, तुल्य प्रतिमेचा ओरिजिन बिंदू हा आहे आणि आपल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्याचा समोरील देखाव्याचा ओरिजिन बिंदू आपला हा असणार आहे। आता या ठिकाणी पहा, आपण लांबी आणि उंचीचे मोजमाप घेतलेले आहे या बॉक्समध्ये। आपल्याला एक्स वाय ह्या ऍक्सिस मध्ये समोरील देखाव्याची मोजमापी घ्यायची आहे। तर त्यासाठी आता हा जो बिंदू दिसतोय समोरील देखाव्याचा, हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे आणि हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या बिंदूपासून हे जे 20 मिलीमीटरचं अंतर आहे ते 20 मिलीमीटरचं अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचंय। ते आपण घेऊन टाकू या ठिकाणी 20 मिलीमीटरचं अंतर। या बिंदूपासून आपल्याला वाय ऍक्सिस वरती 20 मिलीमीटरचं अंतर घ्यायचंय। या बिंदूपासून वाय ऍक्सिस वरती 20 मिलीमीटरचं अंतर आपल्याला घ्यायचंय। विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण 20 मिलीमीटरचं अंतर घेतलेला हा बिंदू नवीन तयार झाला। हा बिंदू म्हणजे आपल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यातला समोर देखाव्याचा हा बिंदू आहे। आता पहा, यानंतर आपल्याला हे बाकीचे मोजमाप दिलेले आहेत। त्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यामध्ये बारकाईचं पाहण्याची गोष्ट अशी आहे, तर या ठिकाणी बघा, हा जो आपल्याला चौकोनी स्लॉट दिलेला आहे हा मोकळा भाग आहे आणि या ठिकाणी त्याचे प्रक्षेपक आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला ह्या ज्या रेषा आहेत, ही रेषा आणि ही रेषा, आपल्याला सुरुवातीला ह्या रेषेबद्दलची माप आपल्याला या ठिकाणी घेता येणार नाही। त्यामुळे आपल्याला हा जो बिंदूपासून ही जी उंची दिलेली आहे 50 मिलीमीटर, ही आपण ऑलरेडी या ठिकाणी घेतलेली आहे। म्हणजे तुल्य प्रतिमेचा हा बिंदू म्हणजे समोरील देखाव्याचा आपला हा बिंदू आहे आणि समोरील देखाव्याचा हा बिंदू आणि तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे। आता हे दोन बिंदू आपल्याला सर्वप्रथम रेषेच्या माध्यमातून सगळ्यात पहिले जोडून घ्यायचे आहेत। हे आपण पहिले जोडून घेऊता। आपला हा बिंदू आणि हा बिंदू आपल्याला रेषेच्या तयार करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला या ठिकाणी समोर देखावायचा काही भाग आपण या ठिकाणी तयार केलेला। यानंतर आपल्याला काय करायचं होतं, यानंतर आपल्याला ही मोजमापे घ्यायची आहेत। ही मोजमाप आपण फेंड मध्येच घेणार आहोत। आपल्याला ह्या कॉर्नर पासून आपल्याला 20 मिलीमीटर डावीकडे घ्यायचे मोजमाप, ते आपण घेऊन टाकूता आणि नंतर 40 मिलीमीटर अंतरावर। आता ह्या बिंदूपासून 20 मिलीमीटर अंतरावर मोजमाप घ्यायचंय, हे आपण घेतलं हे 20 मिलीमीटर। आता यानंतर 40 मिलीमीटर हे सुद्धा मोजमाप घ्यायचंय आपल्याला, किंवा मग ह्या कॉर्नर पासून म्हणजे ह्या कॉर्नर पासून 20 मिलीमीटर उजवीकडे, ह्या कॉर्नर पासून 20 मिलीमीटर आपल्याला उजवीकडे मोजमाप घ्यायचंय। अशा पद्धतीने आपण हा एक बिंदू आणि हा एक बिंदू म्हणजे आपल्या समोरील देखाव्याचा हा एक बिंदू आणि हा एक बिंदू आपण तयार केलेला आहे। आता यानंतर काय करतो, आता हे जे दोन बिंदू आलेले आहेत ह्या दोन बिंदूला, आता बघा या ठिकाणी उभ्या एक्स वाय रेषेला समांतर रेषा या ठिकाणी काढलेली आहे। ही एक रेषा काढलेली समांतर आणि ही एक रेषा काढलेली आहे। त्याच पद्धतीने आपल्याला
वाय ऍक्सिस समांतर ह्या बिंदूला ह्या रेषेपर्यंत रेष काढायची आहे आणि ह्या बिंदूला ह्या रेषेपर्यंत आपल्याला रेष काढायची आहे। म्हणजे हा जो आपला स्लोप आलेला आहे ह्या स्लोपच्या रेषेपर्यंत आपल्याला वाय ऍक्सिसला समांतर आपल्याला रेष काढून घ्यायची आहे। तर आपण काढून घेऊ ता ह्या बिंदूला वाय ऍक्सिस समांतर रेष मारायची आहे त्या स्लोपच्या रेषेपर्यंत। आपण या ठिकाणी मारली त्याच पद्धतीने ह्या बिंदूला वाय ऍक्सिस समांतर आपल्याला रेष मारून घ्यायची। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या दोन्ही बिंदूला वाय ऍक्सिस समांतर आपण रेष या ठिकाणी मारलेले आहेत। यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला काय करायचं, आता ही जी आपल्याला एवढी उंची दिलेली आहे हीच उंची आपली बाजू देखाव्याकडे आलेली आहे या ठिकाणी पहा। इथून सुद्धा म्हणजे आपला बाजू देखावा जो आहे वाय झेड ऍक्सिस वरती आपला तयार होणार आहे, त्याचे मोजमाप आपल्याला घ्यायचे आहेत। तर वाय झेडच्या ऍक्सिस वरती आपल्याला हे बाजूची देखावायची मोजमापे घ्यायची। आता जसं आपण हे 20 मिलीमीटर या ठिकाणी घेतलेले आता हाच बिंदू आपला इकडे आलेला आहे, त्यामुळे ह्या बिंदूला म्हणजे हा जो बिंदू आहे ह्या बिंदूला झेड ऍक्सिस समांतर आपल्याला 50 मिलीमीटर रेषा मारायची, ती आपण या ठिकाणी मारून घेऊ। ता विद्यार्थी मित्रांनो पहा, अशा पद्धतीने आपला जो 20 मिलीमीटरची रेषा आहे ती आपण या ठिकाणी मारलेली आहे। आता यानंतर काय करायचं बघ, आता हा जो कॉर्नर तयार झालेला आहे हा कॉर्नर म्हणजे आपला लंबजन्य प्रक्षेप देखाव्यातील जो वरील देखावा आहे तो वरील देखाव्याचा हा कॉर्नर आहे। आता हा कॉर्नर आणि हा कॉर्नर आपल्याला जोडायचा आहे। जसं आपण हा कॉर्नर आणि हा कॉर्नर जोडलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा कॉर्नर आणि हा कॉर्नर रेषेच्या सहाय्याने जोडून घ्यायचा आहे। तो सर्वप्रथम जोडून घेऊ ता हा कॉर्नर आणि हा कॉर्नर। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्लोप टाइप आपला ऑब्जेक्ट आहे तो या ठिकाणी आपण काढलेला आहे। यानंतर आपल्याला काय करायचं, यानंतर आपल्याला हे जे अंतर आहे हे 20 मिलीमीटर अंतर आहे, हे 20 मिलीमीटर अंतर आपल्याला घ्यायचंय। तर ते 20 मिलीमीटर अंतर आपल्याला ह्या बिंदूपासून 20 मिलीमीटर आणि ह्या बिंदूपासून 20 मिलीमीटर अलीकडे आपल्याला मोजमाप घ्यायचंय आणि त्या ठिकाणी आपल्याला मोजमाप घेऊन रेषा काढायची आहे। तर आपण ह्या बिंदूपासून 20 मिलीमीटर आपण झेड ऍक्सिसला समांतर आपण रेष मार मोजमाप घ्यायचंय जे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। त्याच पद्धतीनं ह्या बिंदूला सुद्धा आपल्याला 20 मिलीमीटर अंतर घ्यायचंय। हा कॉर्नर म्हणजे आपला वरील देखाव्याचा हा कॉर्नर आहे, ह्या बिंदूपासून 20 मिलीमीटर विद्यार्थी मित्रांनो, हा एक बिंदू आपला तयार झालेला आहे आणि हा एक बिंदू तयार झालेला आहे। हे दोन बिंदू आपल्याला परत जोडून घ्यायचे, ते आपण जोडून घेऊ ता हा बिंदू आणि हा बिंदू। आता यानंतर काय करायचं, आता यानंतर आता वरील देखाव्यात तुम्ही पहा, आता ही जी रेषा आहे आता हा जो बिंदू आहे हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेतला हा बिंदू आहे। आता ह्या बिंदूला आपल्याला ह्या रेषेची समांतर रेष काढायची, म्हणजे ह्या बिंदूला आपल्याला हा जो झेड ऍक्सिस आहे या झेड ऍक्सिसला समांतर आपल्याला रेष काढायची। कोणत्या रेषेपर्यंत, ह्या 20 मिलीमीटरच्या रेषेपर्यंत, ह्या रेषेपर्यंत काढायची। तर ती आपण काढून घेऊ ता या बिंदूला आपल्याला पॅरल रेष मारायची आहे, ही मारलेली आहे। त्याच पद्धतीनं खालच्या सुद्धा बिंदूला आपल्याला पॅरल रेष मारायची आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आपला आपण ह्या हे 30 मिलीमीटर जे आतमधलं अंतर आहे ही जी स्लॉट आहे हा स्लॉट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। आता स्लॉट तयार केल्यानंतर आपण ह्या ठिकाणी ज्या एक्स्ट्रा रेषा आपण त्या पहिले सर्वप्रथम मोडून टाकू तर म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल। विद्यार्थी मित्रांनो पहा, आता या ठिकाणी हा जो कॉर्नर तयार झालेला आहे हा कॉर्नर म्हणजे आपल्या वरील देखाव्याचा हा कॉर्नर आहे आणि हा जो कॉर्नर तयार झालेला आहे हा कॉर्नर म्हणजे आपल्या वरील देखाव्याचा हा कॉर्नर आहे। ज्यावेळेस आपण समोरील देखाव्यातून पाहाल त्यावेळेस ह्या ठिकाणी ह्या बिंदूवरती आपल्याला हा कॉर्नर आणि हा कॉर्नर एका सरळ रेषेत दिसतील आणि ह्या बिंदूला आपल्याला हा बिंदू आणि हा बिंदू एका सरळ रेषेत दिसेल। त्यामुळं हा जो कॉर्नर तयार झाला ह्या कॉर्नरला आपल्याला झेड ऍक्सिस समांतर
ही जी 30 मिलीमीटर अंतर आहे हे 30 मिलीमीटर अंतरची रेषा आपल्याला मारून घ्यायची तर ती आपण या ठिकाणी मारून घेऊता सर्वप्रथम आपण ह्या बिंदूला वाय एक्सिस समांतर रेष मारून घेऊता म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल हे वाय एक्सिस समांतर आपण रेष मारली त्यानंतर ही जी 30 मिलीमीटर रेषा ही 30 मिलीमीटर रेषा ह्या बिंदूला झेड एक्सिस समांतर आपल्याला मारून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो पहा यानंतर त्यानंतर हा जो बिंदू तयार झालेला हा बिंदू म्हणजे आपला हा बिंदू आहे ह्या बिंदूला आता ही रेष मारायची आपल्याला म्हणजे बॉटमची रेष काढण्यासाठी आपल्याला एक्स ऍक्सिस समांतर आपल्याला ही रेष मारायची आपल्याला ह्या रेषेस ह्या बिंदूला एक्स ऍक्सिस समांतर आपल्याला रेष मारून घ्यायची ती आपण मारून घेऊता पहा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आपण ही रेष मारलेली आहे आपण रेषेचा एक्स्ट्रा भाग हा या ठिकाणी कट करून घेऊता विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी आपला जो तुल्य प्रतिमा देखावा आहे हा पूर्णतः तयार झालेला आहे आता तो देखावा आपण सर्वप्रथम डार्क करूता म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल की आपला देखावा हा कशा पद्धतीनं तयार झालेला आहे सर्वप्रथम आपण जो समोरील देखाव्यात जो भाग दिसतोय तो आपण या ठिकाणी डार्क करूता आता ही एक रेषा आपल्याला डार्क करायची ही एक आणि ही एक रेषा डार्क म्हणजे ही एक रेषा डार्क करायची आपल्याला ही एक रेषा डार्क करायची ही एक रेषा डार्क करायची आणि ही एक रेषा डार्क करायची त्यानंतर बॉटमची ही एक रेषा डार्क करायची आणि ही एक रेषा डार्क करायची आणि हा स्लोप हा स्लोप डार्क करायचा आणि हा एक स्लोप डार्क करायचा तो आपण डार्क करून घेऊता विद्यार्थी मित्रांनो पहा आता यानंतर वरील देखाव्यामध्ये जो भाग दिसतो तो आपण या ठिकाणी डार्क करूता आपल्याला ही एक रेषा डार्क करायची आहे ही एक रेषा डार्क करायची आपल्याला ही एक रेषा डार्क करायची ही एक रेषा डार्क करायची आहे ही एक रेषा डार्क ही एक रेषा डार्क आणि ही एक रेषा डार्क करायची विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा देखावा तयार होतोय त्यानंतर ही एक वर्टिकल रेषा डार्क करायची ही एक रेषा डार्क करायची ही एक आणि ही एक विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीनं आपला या ठिकाणी जो तुल्य प्रतिमा देखावा आहे तो देखावा आपला या ठिकाणी पूर्णतः तयार झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी या लंबजन्य प्रक्षेप देखावा हा चे तुल्य प्रतिमेमध्ये आपण रूपांतर केलेले आहे अशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण ह्या लाईकच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व चॅनलला प्रथमतः भेट देत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद